ठाणे सिटीमध्ये वाहतूकला सुरळीत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय फारच संवेदनशील आहेत आणि त्यांचा खूप बारीक लक्ष आहे या विषयाबद्दल. म्हणून ठाणे महानगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट फार क्लोज कोऑर्डिनेशन करून समन्वयाची भूमिका घेऊन वाहतूक कोंडी जिथे जिथे होत आहे, जिथे कुठल्याही कारणामुळे असो, त्याचा निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यामध्ये आपण वेगवेगळे स्पॉट्स आयडेंटिफाय केले आहे, जिथे बॉटलनेक होतो, जिथे वाहतूक कोंडी होते, तिथे आपण शॉर्ट टर्म लाँग टर्म काय स्टेप्स घेऊ शकतो. यामध्ये MMRDA, MSRDC, नॅशनल हायवे, मेट्रोचं काम, हे बरेचसे एजन्सीजचं काम चालू आहे. त्यांचे कामाला बंद न पाडता आपण वाहतूक कोंडी कसे आपण सोडवू शकतो हा प्रयत्न आमचा आहे. आणि याच्या अनुषंगाने वेगवेगळे जे लोकेशन्स आहेत जिथे कंजेशन झालेलं आहे तिथे आपण संयुक्त पाहणी करतो. तिथे काही ट्रॅफिक डायव्हर्जनचा विषय आहे, काही लोकेशनवर सिग्नल आणि ब्लिंकर्स बसवण्याची गोष्ट आहे, काही लोकेशनवर रस्ते नादुरुस्त आहेत किंवा खड्डे पडले आहेत त्याला इमिडिएटली दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. तर या सर्व बाबींवर आपण एकत्रित काम करत आहोत. तर पावसाच्या दरम्यान जे खड्डे पडतात त्याचं त्वरित निराकरण करण्यासाठी आपण एक क्विक रिस्पॉन्स टीम तयार केला आहे. आणि ठाणे महानगरपालिकेने हा सुद्धा निर्धार केला आहे की रस्ता MMRDAचा असो की नॅशनल हायवेचा किंवा PWDचा, खड्डे पडले आणि त्याची तक्रार आली तर मान्सूनच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिका त्याचा त्वरित निराकरण करेल. ते खड्डे बुजवण्याची कारवाई आम्हीच करणार. आम्ही सर्व एजन्सीज यांच्या समन्वयाची भूमिका ठेवला आहे आणि सर्व एजन्सीजला ही सुद्धा सूचना दिली आहे की त्यांच्याकडे रिसोर्सेस किंवा मॅनपॉवर एखाद्या वेळी कमी असेल किंवा मटेरियल कमी असेल तर आपण एकमेकांची मदत करू आणि मान्सून कालावधीमध्ये नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाहतुकीची कोंडी ही मोठ्या प्रमाणात होत असते, त्याला विविध कारणं असतात, परंतु ही कोंडी कशी कमी करता येईल या दृष्टीने आज सकाळी आम्ही नॅशनल हायवेचीसुद्धा कलेक्टर साहेब, MSRDCचे अधिकारी, संबंधित ठेकेदार यांच्यासोबत पाहणी केली. आता माननीय आयुक्त साहेबांसमवेत आणि त्यांच्या टीमसोबतसुद्धा पाहणी केलेली आहे आणि जिथे शक्य आहे तिथे ओपनिंग देऊन किंवा जिथे खड्डे आहेत त्याची त्वरित ते फिलिंग करून एकमेकांच्या सतत संपर्कात राहून आणि ज्या काही कुठे मास्टिक करायचं आहे, इतर काही कामं आहेत त्यासाठी जे लागणारं तात्पुरतं डायव्हर्जन आहे या अनुषंगाने आमची चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीने एक टीमवर्क म्हणून आम्ही हे करत आहोत. नागरिकांना कमीत कमी असुविधा व्हावी या दृष्टीने आम्ही सर्वच पोलीस आयुक्तालयातर्फे अलर्ट आहोत आणि कॉर्पोरेशनचा आहे आणि जिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय विभागांचाही समन्वय चांगला असल्यामुळे नक्कीच या पावसाळ्यामध्ये लोकांना होणारा जो त्रास आहे तो कमी करण्यात आम्हाला यश येईल आणि त्यासाठी आम्ही पूर्ण आमची एनर्जी आहे ती वापरत आहोत. तर किती कालावधी लागणार आहे या सगळ्या कामासाठी आणि प्रचंड ट्रॅफिक होणार आहे आता नाशिक हायवेवर जे दोन्ही बाजूला किमान 5-5 पॉईंट असे आहेत की ते जवळपास डायव्हर्जन पॉईंट आहेत. तिथे 4 लेनमधून रस्ता 2 लेनमध्ये येतो आणि तो जो कनेक्टिंग पॅच आहे तिथे खड्डे आहेत आणि पावसामुळे तिथे परमनंट कामही काही करता येत नाही. तरीसुद्धा लेटेस्ट जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून, मॅस्टिक आणि इतर जे काही त्यांच्याकडे जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून ते पुढच्या 3-4 दिवसात फिलिंग करून जास्तीत जास्त रोड सर्फेस चांगला करणे आणि तो त्यातून व्हेकुलर मुवमेंट फास्ट करणे या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत. तर सकाळ व संध्याकाळ चाकरमाने जे मुंबईच्या दिशेने जातात त्यांना मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचा सामना करावा लागतो. एक ठराविक काळ होता की त्या टायमिंगमध्येच अवजड वाहने सोडली जात होती, मात्र आता दिवसभर अवजड वाहने असतात. यासाठी काय उपाययोजना आहेत? नाही, अवजड वाहनांच्या संदर्भातलं जे रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याचं काटेकोरपणे पालन केलं जाईल या दृष्टीने आम्ही सर्व आता निश्चितपणे अधिक जोमाने प्रयत्न करू आणि हा इन्कन्व्हिनियन्स आहे जो मिनिमम कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करू. ट्रॅफिक पोलीस, लोकल पोलीस स्टेशनचा स्टाफ, ट्रॅफिक वॉर्डन यांच्या मदतीने आम्ही मॅक्सिमम लोक ऑन फील्ड आपल्याला दिसतील आणि त्यातून लोकांच्या असुविधा नक्की कमी व्हायला मदत होईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.